फालुदा हा किती इंटरेस्टिंग आणि कलरफुल प्रकार आहे ना. सिरप आणि आईस्क्रीमचं एकदम मस्त कॉम्बिनेशन. आता आपण डायरेक्ट करायला सुरुवात करूया रोज फालुदा. इथे आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे तर शेवया शिजून घेऊया. पाण्याला उकळी आल्यावरती शेवया टाकायच्या आहेत, त्या व्यवस्थित आपण शिजून घेऊया. शेवया शिजत आहेत तोपर्यंत आपण सब्जा भिजवून घेऊया. पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये सब्जा घ्यायचंय आणि तो व्यवस्थित हलवून घ्यायचंय पाण्यामध्ये आणि त्याला थोडा वेळ भिजत ठेवायचा की तो सब्जा फुलतो. इथे आपल्या शेवया झाल्यात, गॅस बंद करायचा आहे आणि शेवया सगळ्यात प्रथम गाळून घ्यायचे आणि त्याच्यावर थोडस थंड पाणी ओतायचंय. आणि आता ह्या शेवया ज्या आहेत त्या थंड पाण्यामध्ये घालायचे. सब्जा फुललेला आहे, शेवया थंड झाल्यात, आता आपण फालुदा करायला सुरुवात करूया. आधी आपण इथे शेवया घालतोय खाली. आता आपण सब्जा घालूया. त्यानंतर रोज सिरप. आता ह्याच्यावर आपण दूध घालणार आहोत, अगदी अलगद घालायचंय. ह्याच्यावर व्हॅनिला आईस्क्रीम. त्यावर थोडस रोज सिरप. आणि त्याच्यावर बदाम. आपला रोज फालुदा तयार आहे. जितका तो छान दिसतोय तेवढा तो छान लागतोही आणि मला असं वाटतं तुम्हीही तो रोज करून खाणार आहात.